नग्न अवस्थेत फिरणाऱ्या इरफानला संभव फाउंडेशनच्या तत्पर मदत आधार मिळाला गांधीनगर ते सात रस्ता व्ही आय पी रोडवर विद्रूप अवस्थेत दिसणारा कधी रस्त्याच्या कडेला बसलेला असायचा तर कधी हातात काठी घेऊन उभा असायचा उघड्या शरीरावर मातीनं काळपट पडलेलं शरीर आणि केसांच्या झालेल्या जटा भली मोठी शरीरयष्टी घेऊन स्वतःशीच बडबड करत फिरणारा तो गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या रस्त्यावर नग्नावस्थेत फिरणाऱ्यांपैकी हा एक मनोयात्री पोटाची भूक भागवण्यासाठी याच परिसरातील लोकांकडून हक्कानं मागून खातो महावीर चौकापासून ते फॉरेस्टच्या भाजी मंडईपर्यंत तो वावरत असतो सकाळच्या सत्रात गुरुनानक चौकापासून हेरिटेज दाराशाह हॉस्पिटल लष्कर भागातून सात रस्त्याच्या दिशेनं तो रेल्वे स्टेशनकडे जात असे पुन्हा दुपारच्या वेळी हाच पल्ला तो गाठायचा हा दिनक्रमच अनेक दिवसांपासून त्याच्या सोबत राहिल्यामुळं अनेक गोष्टी जवळून अनुभवता आल्या अनेक कथा या इरफानबद्दल चर्चेत आहेत इरफाननं आपल्या जगण्याचा रुबाब कधीच सोडला नाही त्याची भाषाशैली त्याच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवते काही लोक म्हणतात एरोडा मनोरुग्णालयात अनेक वर्ष त्यानं काढली घरच्यांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा तो याच प्रवासात परतीच्या वाटेवर आला दरम्यान संभव फाउंडेशनचे आतिश शिरसट यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना इरफान संदर्भात सविस्तर माहिती दिली त्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जळगावच्या मानवसेवा तीर्थला घेऊन जाण्यासाठी मदत मागितली इरफानला घेऊन जाण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून जळगावला घेऊन जाण्यासाठी चार चाकी वाहनाची सोय करण्यात आली इरफानवर उपचारासाठी मानव सेवा नरेंद्र पाटील यांनी मोलाचं सहकार्य केलं सदर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी आस्थेन इरफानची चौकशी करत जळगावला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या ब्रिजेश कासट यांनी प्रवास खर्चासाठी पैसे दिले साडेचारशे किलोमीटरच्या प्रवासात सोबत आकाश असल्यानं थोडा आधार मिळाला पोलीस कॉन्स्टेबल कुंभार आणि स्वामी यांनी वाहन व्यवस्थित चालवलं मोटार विभागाचे राजपूत एपीआय मोरे पी एस आय गायकवाड रॉकी गौतम गवळी दया गायकवाड आणि इतरांच्या सहकार्यानं इरफानचं पुनर्वसन करण्यात आलं संभव फाऊंडेशनचे आतिश शिरसट यांच्या प्रयत्नामुळं नग्नावस्थेत फिरणाऱ्या इरफानचं पुनर्वसन झालं